नमस्कार मी मृदुला जोशी पुरंदरे झी चोवीस मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आम्ही दररोज विविध विषयांवर चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आज आपण हितबूजमध्ये चर्चा करणार आहोत कोलोन कॅन्सर या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर पद्मज कुलकर्णी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर पद्मज कुलकर्णी यांचं आपल्या स्टुडिओत स्वागत करूया डॉक्टर आपण आला त्याबद्दल नमस्कार डॉक्टर पद्मज कुलकर्णी यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास आपण पुण्यातील प्रथिदयश कर्करोग तज्ज्ञ आहात बीजे मेडिकल कॉलेज पुणे इथून आपण एमबीबीएस आणि एमडीची पदवी प्राप्त केली असून मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून मेडिकल ऑन्कोलॉजी या विषयात डीएमही त्यानंतर ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील व्हिक्टोरियन मेडिकल ऑन्कोलॉजी ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपला महत्वपूर्ण सहभाग होता दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथील विमल लालचंद मोर्था कॅन्सर सेंटर इथं आपण कन्सल्टंट आहात कर्करोगासंदर्भातील प्रसिद्ध एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अँड पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी सेंटर डॉट कॉमच्या प्रोफेशनल ऍडवायझरी बोर्डावर आपण आहात ब्रिटिश मेडिकल जर्नल साऊथ एशियन जर्नल ऑफ ऑन्कोलॉजी गायनोकॉलॉजिकल ऑन्कोलॉजी यासारख्या इंटरनॅशनल मेडिकल जर्नलचे आपण परीक्षण करता कर्करोगाविषयी हो लोकांमध्ये जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीनं आपण अनेक सामाजिक उपक्रमही हाती घेता चला तर कोलन कॅन्सर या विषयावर आपण डॉक्टरांशी अधिक बोलूया डॉक्टर कोलन कॅन्सर म्हणजे खरं तर कॅन्सर हो या विषयानेच माणूस एवढा घाबरून जातो आणि आता आपला विषय आजचा कोलन कॅन्सर तर कर्करोग या विषयावरती सुरुवातीला तुम्ही काय सांगणार आणि त्यानंतर आपण कोलनकडे येऊया शरीरातील कुठल्याही अवयवाची अनावश्यक आणि अनियंत्रित जर वाढ व्हायला लागली तर त्याला आपण कर्करोग म्हणतो आता शरीरातील कुठल्याही अवयवाचा कर्करोग होऊ शकतो कोलॉनच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आपण या आकृतीमध्ये बघूया आपलं स्क्रीनवरती येईल ती याच्यामध्ये ये हा आपल्या शरीराचा भाग आहे इथं हे लिव्हर आहे जठर त्यानंतर हे लघु आंतर म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन त्यातून बृहद आंतर म्हणजे लार्ज इंटेस्टाईन सुरुवात होते आणि त्यानंतर इथं गुदाशय म्हणजे रेक्टम इथं हे संपतं हा कोलॉन हे ज्याला आपण बृहदांत्र म्हणतो तो हा त्याचे हे विविध भाग आहेत हे लहान आतड इथं संपतं इथून सिकम त्यानंतर असेंडिंग कोलॉन ट्रान्सवर्स कोलॉन डिसेंडिंग कोलॉन सिग्मॉइड कोलॉन आणि त्यानंतर हे गुदाचे म्हणजे रेक्टम आता आजच्या आपल्या संभाषणामध्ये कोलॉन आणि रेक्टम सर्वसाधारणपणे दोघांची उपचार पद्धती किंवा दोघांची कारणं हे सगळं कोलॉन आणि रेक्टम दोघांना लागू आहे तरी आपण जरी बद्दल बोललो तरी बहुतांशी ते रेक्टमला पण लागू होऊ शकतो खरे आता हा जो कोलॉन रेक्टम कॅन्सर जो आहे तो कुठल्या वयोगटात जास्त आपल्याला उद्भवताना पाहतो आपण हा जो कॅन्सर आहे हा जगामध्ये कुठल्या ठिकाणी तो होतो त्यानुसार थोडाफार बदलतो परंतु सर्वसाधारणपणे स्त्रियांमध्ये त्याचं प्रमाण थोडं कमी असतं पुरुषांमध्ये एक पंचवीस टक्के प्रमाण कुठल्याही भागामध्ये स्त्रियांपेक्षा जास्त असतं वयोगट म्हणलं तर साधारणतः पन्नाशीच्या पुढे हा कर्करोग जास्त होतो परंतु ज्यांच्यामध्ये अनुवंशिक काही आजार आहे ज्याच्यामध्ये हा कर्करोग होऊ शकतो किंवा ज्यांच्या घरामध्ये नातेवाईकांना तरुण वयामध्ये हा कॅन्सर झालेला आहे अशा पन्नासीच्या आत पण पन्न हा कर्करोग होऊ शकतो आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओ यांच्या स्टडीप्रमाणे बघायचं म्हणलं आपण स्लाइडवर बघूया ते त्याच्यामध्ये जगाचे विविध जे त्यांनी भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण जे जा आहे ते अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि जवळपास कमी प्रमाण जे आहे फायव्ह पॉईंट फोर टू नाईन म्हणजे पाच पॉईंट पाच ते नऊ दर एक लाख पर्सन इयर्स असं त्याचं डिस्क्रिप्शन केलं जातं तेवढं प्रमाण भारतामध्ये आहे म्हणजे सुदैवानं अजून कमी आहे परंतु आता ते वाढायला आहे अगदी खरं आहे म्हणजे आपण त्याची अतिशय काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर एकूणच हा जो कोलॉन कॅन्सर आहे त्याची होण्यामागची कारण काय आहेत यात दोन प्रकारचे कोलॉन कॅन्सरचे प्रकार आपण म्हणू शकतो स्लाईडमध्ये बघूया आपण याच्यामध्ये जास्त प्रमाणात जो आढळतो त्याला स्पोरॅडिक म्हणतात म्हणजे याच्यामध्ये अनुवंशिक त्याचा काही रोल नसतो परंतु एक साधारणतः पाच टक्के केसेसमध्ये त्यातले विविध आजार आहेत अनुवंशिक याच्यामध्ये कोलॉनचा कॅन्सर व्हायची शक्यता जवळपास नव्वद टक्के असू शकते म्हणजे दर दहा रुग्णांपैकी नऊ लोकांना कॅन्सर व्हायची शक्यता असते उरलेल्या तीस टक्के दहा ते तीस टक्के लोकांमध्ये थोडीफार रिस्क असते म्हणजे फॅमिलीमध्ये जवळचे नातेवाईक असतील त्यांना कॅन्सर झालेला असतो म्हणजे अनुवंशिक आणि अनुवंशिक नसलेला असे आपल्याला प्रकार करता येतात अनुवंशिक नसलेल्यामध्ये कारण काय काय आहेत त्याच्यामध्ये मेडिकल हिस्ट्री आपण बघायची म्हटली तर पॉलिप्स म्हणजे लहान आतड्या किंवा मोठ्या आताड्यामधल्या होणाऱ्या छोट्या छोट्या ग्रोथ्स असतात त्या किंवा क्रॉन्स डिसीज किंवा अल्सरेटिव्ह सारखे आजार आहेत किंवा फॅमिली हिस्ट्री बघायची म्हणलं मी तसं ओबेसिटी ओबेस म्हणजे आपण त्याला वजन जास्त प्रमाणापेक्षा असलेले जे लोक आहेत त्यांना जास्त रिस्क असते टाइप टू डायबिटीस किंवा व्यायाम अजिबात न करणारी सध्याची जी पिढी आहे mm -hmm. त्यांना ही शक्यता जास्त आहे स्मोकिंग अल्कोहोल सगळ्यात महत्वाचं मध्ये आपण पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो मी mm -hmm. mm -hmm. ते आणि व्हिटॅमिन डी डीचं प्रमाण कमी असणं म्हणजे आपण जर सूर्यप्रकाशामध्ये जर आपण जास्त जाणं झालं नाही तर शरीरातलं व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे पण कोलॉनचा कॅन्सर व्हायची शक्यता असते हु. बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की नॉनव्हेजचा रोल काय आहे तर या दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत एक म्हणजे प्रोसेस मीट म्हणजे आता आपल्याकडे हे हेचं प्रमाण फारसं नाही बेकन किंवा सलामी किंवा हॉट डॉग्स सॉसेजेस हे प्रोसेस मीट आहे यांनी सगळ्यात जास्त रिस्क असते वर्ल्ड कॅन्सर ऑर्गनायझेशनने याला ग्रुप वन कॅन्सर म्हणजे रिस्क असं म्हणलेलं आहे आणि दुसरं रेड मीट म्हणजे पोर्क बीफ किंवा लॅम्प कमी तेही कमी आहे त्यामुळे म्हणून ते, ते आपल्या मागा जो ग्राफ दाखवला त्याच्यामध्ये भारतामध्ये प्रमाण त्या मानानं कमी आहे त्यामुळे जेवण आपला आहार कसा असावा जर म्हणलं तर या ग्राफमध्ये याला पिरॅमिड म्हणतो आपण आहाराशी संबंध आहे डाएटचा पिरॅमिड ह्याच्यामध्ये सिरियल्स म्हणजे कडधान्य राईस ब्रेड आपण पोळी भाकरी भाजी जे म्हण हे म्हणतो याचं प्रमाण अन्नातलं जास्त पाहिजे जा। okay. फ्रुट्स वेगवेगळ्या प्रकारची फळभाज्या पालेभाज्या फळं यांचं प्रमाण जास्त पाहिजे जा। त्याच्या खालोखाल मग मीठ पोल्ट्री फिश एग किंवा मी दूध आणि दुधांचे पदार्थ आणि गोड पदार्थ तेल हे सगळं सगळ्यात कमी पाहिजे याला आपण आयडियल डाएट पिरामिड म्हणतो आणि कोलॉन हे जर पाळलं तो कोलॉनचा कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी होते अच्छा डॉक्टर मला तुम्ही सांगा पण याची काही प्राथमिक का अशी लक्षणं लक्षात येतात का की म्हणजे आता याचा त्रास आपल्याला उद्भवायला लागलेला आहे आणि त्याच्या कशा होतात सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये सांगायचं की कोलॉनचा सा कॅन्सर बरा होणाऱ्या अवस्थेत जर असेल हा तर त्याला त्याची काही लक्षणं नसतात हां कुठलाही त्रास होत नाही ओके त्यामुळे स्टँडर्ड रिस्क म्हणजे ॲव्हरेज रिस्क जर पर्सन असेल म्हणजे ज्याला फॅमिलीमध्ये कुणी नाही ज्याला जास्त रिस्क नाही आहे अशा माणसानी वयाच्या नंतर काहीही त्रास नसला तरी देखील कोलॉनोस्कोपी किंवा काही त्या तपासण्या आपण दाखवेल मी त्या करून घेतल्या पाहिजेत अच्छा म्हणजे असं अचानक पण आपल्याला लक्षात येऊ शकतो हो आता मध्ये दाखवतो मी याच्यामध्ये की जर ॲव्हरेज रिस्क जर पर्सन असेल तर त्यांनी फिकल ऑकल ब्लड म्हणजे स्टूलची तपासणी संडाची तपासणी करून घेतली जाते ती तपासणी करून घ्यायची पर्टिक्युलर वयानंतर सुरू वयाच्या पन्नाशी नंतर अच्छा आणि ज्यांना जास्त रिस्क असेल म्हणजे नातेवाईकांमध्ये कोणाला कोलॉनचा कॅन्सर झालेला असेल किंवा लहानपणी रेडिएशन क्ष किरण चिकित्सा मिळाली असेल असे वेगवेगळे वेग वे हाय रिस्क ग्रुप जे आहेत त्यांनी मग वयाचे चाळीसाव्या वर्षी किंवा त्याच्या आधीपासून सुद्धा या तपासणी करायला लागतात या तपासण्यांना स्क्रीनिंग तपासण्या म्हणतात त्याच्यामध्ये फिकल ऑकल ब्लड म्हणजे रक्ताची तपासणी संडासमधल्या कोलॉनोस्कोपी सिग्माडोस्कोपी म्हणजे आताऱ्याची दुर्बिणीद्वारे तपासणी हा बेरियम इनिमा म्हणून एक तपासणी असते ज्याच्यावर बेरियम देऊन आता एक्सरे एक्स रे काढले जातात त्याच्यामध्ये आपल्याला आजार दिसतो आणि एक स्टूल मधली डीएनए तपासणी असते जी अजून भारतामध्ये उपलब्ध नाही पण अतिशय अक्युरेट आहे ती आणि त्याला कोलो गार्ड म्हणतात आता काही दिवसामध्ये पण डीएनए टेस्ट केले तर स्टूल ह्याच्यामध्ये एक कंटेनर दिला जातो त्या कंटेनरमध्ये स्टूल कलेक्ट करून त्याची टेस्टिंग केली जाते डीएनए टेस्टिंग ही जी ही तपासणी जी आहे अकल ब्लडची तपासणी ही वर्षातनं दरवर्षी एकदा तीन सॅम्पल्सवर करायला लागते पण ही तपासणी एवढी अॅक्युरेट आहे की ही तीन वर्षातनं एकदा केली तरी चालते हा टेक्नॉलॉजीनी फरक होतो हा हा। बाकी तपासण्या म्हणलं तर मग कोलॉनोस्कोपी बऱ्याच जणांना दुर्बिणीद्वारे तपासणी करायची तयारी नसते लाजे खातर म्हणा किंवा वेगवेगळ्या कारणामुळं तर अशासाठी आपण सिटी स्कॅन करू शकतो आणि सिटी स्कॅनच्या इमेजेसमुळं कम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे व्हर्च्युअल कोलॉनोस्कोपी म्हणतो आपण त्याला की कोलॉन मध्ये आपल्याला जसं दिसेल तसं रिकन्स्ट्रक्शन केलं जातं अच्छा तर ही व्हर्च्युअल कोलॉनोस्कोपी ओके पण म्हणजे आता हे होऊ नये यासाठी काय करायला हवं होऊ नये याच्यासाठी साधारणतः एक पन्नास टक्के केसेसमध्ये मी जे आता या गोष्टी सांगितल्या हे जर पाळल्या गेल्या तर आपण टाळू शकतो हा पहिलं म्हणजे स्टे हेल्दी वेट थ्रू आउट लाईफ म्हणजे तुमच्या वजनानुसार हिची रिस्क वाढत राहते जेवढी हाईट असेल त्यानुसार तुमचं वजन ठरलेलं असतं एक ढोवळ सांगायचं म्हणलं तर सेंटीमीटरमध्ये तुमची जेवढी हाईट असेल समजा एकशे पन्नास सेंटीमीटर असेल त्यातनं शंभर वजा करायचे पन्नास तेवढं साधारणतः तुमचं आयडियल वेट पाहिजे ढोबळ मानाने थोडंफार कमी जास्त होऊ शकतं तेवढंच वेट जर तुम्ही ठेवायचा प्रयत्न करायला पाहिजे ओके दुसरी गोष्ट हालचाल करा व्यायाम करा जर लिफ्ट असेल चढण्यासाठी लिफ्ट नका वापरू स्टेअर केस वापरा जिना वापरा एक्सरसाइज नीट खूप गरजेचं त्यानंतर आहार मग मी सांगितलं फ्रुट्स पालेभाज्या यांचं प्रमाण अन्नामध्ये जास्त पाहिजे रेड मीट आणि प्रोसेस मीट शक्यतो टाळा आणि अल्कोहोल आणि स्मोकिंग टाळा ह्या गोष्टी जरी पाळल्या तरी पन्नास टक्के आजार कमी होतो अगदी खरं आहे म्हणजे योग्य आहार आणि योग्य व्यायाम जर का केला तर यासाठी आपण हे करू शकतो तर आता जाते तुम्ही सुरवातीचे लक्षण म्हटलं की एखाद्याला आपण टेस्ट करून घ्यायला पाहिजे पण हळूहळू काय शरीरात बदल होतात की ज्यावेळेस याचं गांभीर्य आपल्याला लक्षात येतं लक्षणांचं बरोबर आता मगाशी मी फिगर दाखवली त्याच्यामध्ये उजव्या साईडचा कोलॉन आणि डाव्या साईडचा अशा डोब्या आपण दोन प्रकार यात करतो गाठ वाढायला लागली की त्यातनं रक्तस्राव चालू होतो ओके okay. रक्तस्राव चालू झाला की म्हणून आपण स्टूल चे चेकअप करून त्यात रक्त झालं हो। का बघतो किंवा आपण इतर कुठले तरी काहीतरी त्याचा संबंध लावत असतो बरोबर आहे पोटात दुखायला लागू शकतो हो। किंवा शौचाच्या वेळा बदलतात डायरिया ज्यांना नॉर्मली डायरिया होत नाही त्यांना डायरिया सुरू होतो किंवा कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं म्हणजे एनी न्यू चेंज इन बॉवेल हॅबिट्स म्हणजे तुमच्या शौचाच्या वेळामध्ये काही बदल झाला तर त्याला तुम्ही तपासलं पाहिजे कंटिन्यू सुरू राहिलं तर ते तपासणं खूपच गरजेचं अगदी बरोबर आहे त्याच्याबरोबर मग दुर्लक्ष झालं समजा तर मग पोटात खूप दुखायला लागतं काही वेळेला आतड फुटून पेशंट सिरियस होऊ शकतो रुग्ण त्याला रुग्णालयात पोट दुखून ऍडमिट करायची गरज पडते किंवा अॅनिमिया पंडुरोग रक्त खूप कमी झालं तर पंडुरोगाची लक्षणं दम लागणे चक्कर येणे असं होऊ शकतं हे सगळं होऊ नये म्हणून आपल्याला जर काही किरकोळ त्रास झाला तर ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्या कुठलाही त्रास होत असेल तर त्याचं कारण काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा मी दुर्लक्ष करून चाल बरोबर डॉक्टर खूप अतिशय महत्वाची तुम्ही माहिती सांगता पण आपल्या इथे एक छोटासा ब्रेक घ्यावा लागणार आहात कोलून कॅन्सर या अतिशय क्लिष्ट आणि कठीण अशा विषयावरती आपण डॉक्टर पद्मज कुलकर्णी यांच्याशी चर्चा करतो आहोत ही तगोजमध्ये छोटासा ब्रेक घेऊया कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्तच हे चोवीस तास आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि कोलोन कॅन्सरवर आपण बोलतो आहोत आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर पद्मज कुलकर्णी डॉक्टर जर का आपण पूर्ण याचा विचार केला आपण आत्ता लक्षणांविषयी बोलत होतो पण डायग्नोज मग कसं होतं याचं जरा त्या संदर्भात आम्हाला सविस्तर सा तर याच्याबद्दल थोडंसं आपण मगाशी बोललो होतो काही लक्षण नसताना जर हा आपल्याला डायग्नोज करता आला तर तो बरा होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते त्यामुळे स्क्रीनिंग तपासण्या करणं हे अत्यंत गरजेचं आहे मगाशी सांगितलं तसं सा। की ॲव्हरेज रिस्क म्हणजे ज्यांना जास्त रिस्क नाही अशांनी वयाच्या नंतर स्क्रीनिंगच्या तपासण्या केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये कोलॉनोस्कोपी म्हणजे पूर्ण लहान आता, मोठ्या आतड्याची दुर्बिणीद्वारे तपासणी ही दहा वर्षातून एकदा करायला लागते सिग्मोडोस्कोपी किंवा बेरेमिनिमा एक्सरेची तपासणी आहे हे पाच वर्षांनी करायला लागतात किंवा व्हर्च्युअल कोलॉनोस्कोपी म्हणजे सिटी स्कॅनद्वारे कोलॉनोस्कोपी ही पण पाच वर्षात एकदा करायला पाहिजे पन, पन्नाशी नंतर हुँ. हे साधारणतः वयाच्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंत आपण सगळ्यांनी करायला पाहिजे हे झालं काही त्रास नसताना काही त्रास व्हायला लागला तर पहिली स्टेप असते ज्याला पोटात दुखतंय अशाच्या आपण पहिल्यांदा सोनोग्राफी सर्वसाधारणपणे आपल्याकडे केली जाते संडाशी तपासणी तर सोडून द्यायचं नाही बऱ्याच वेळा असं होतं की सोनोग्राफीत काही दिसलं नाही म्हणून आम्ही पुढच्या तपासण्या केल्या नाही असं नको व्हायला आपल्याला त्रास का होतो हे कळलं पाहिजे त्याच्यासाठी दुर्बिणीची तपासणी अत्यंत महत्वाची आहे याच्यामध्ये पूर्ण मोठ्या आतड्याची दुर्बिणीद्वारे तपासणी केली जाते त्याच्यामध्ये कॅन्सर असेल किंवा कुठली कॅन्सर नसलेली गाठ असेल छोटी गाठ असेल ती आपल्याला दुर्बिणीद्वारेच त्याचं ऑपरेशन करून कट करून बाहेर काढता येते समजा कॅन्सरची वाटणारी गाठ असेल तर त्याचा तुकडा आपण काढून तपासायला घेतो आणि मग त्याद्वारे याचं निदान होऊ शकतं एकदम या फिगरमध्ये दाखवायचं म्हणलं मध्ये आता तर हे लहान आतड आहे आणि त्याच्यामध्ये ही दुर्बिण आलेली इथं आणि त्या दु, दुर्बिणीने आपण छोटीशी गाठ दिसते ही छोटीशी गाठ आपण काढायचा प्रयत्न करतो आणि ही काढलेली गाठ आपण तपासाला पाठवतो एकदा हे झालं आणि कॅन्सरचं निदान झालं की तो शर, शरीरामध्ये किती पसरलाय गाठ झाली तर फार वेदना व्हायला ला लागतात का म्हणजे छोटी जर गाठ असेल तर वेदना व्हायला लागतात पण फार त्रास होत नाही पण जसं जसं गाठीचं साईज वाढायला लागेल पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो मी हे की सा, साईज जसा वाढत राहील तसं तशी तस ती मोठी होत राहते आणि मग आतड भेदून ती बाहेर यायला लागते आणि मग अशा वेळेला वेदना खूप व्हायला लागतात किंवा मग इंटेस्टनल ऑबस्ट्रक्शन म्हणजे आतड ब्लॉक होणे म्हणजे आपला अन्न जे चयापचय होऊन पुढे जात असतं हे पुढे जाण्याचं प्रमाण कमी होतं किंवा बंद होतं आणि मग आतड ब्लॉक व्हायची शक्यता खूप असते आणि त्यामुळे पण खूप वेदना व्हायला लागतात आणि मग तो किती पसरला आहे यावरून आपल्याला पुढची ट्रीटमेंट वगैरे ठरवायला लागते आणि मग मग सीटी स्कॅन करणे किंवा पेट स्कॅन करणे हे ह्या सगळ्या गोष्टी आता पेट स्कॅन मी फिगरमध्ये दाखवला आहे की या या सगळ्यामध्ये आपल्याला एका स्कॅनमध्ये ही गाठ आहे पूर्ण जी आहे मोठी दिसते ही गाठ आहे आणि ती त्याच्यामुळं किडनी ब्लॉक झालेली आहे आणि त्यामुळं किडनी फेल झाली त्यामुळं कॅन्सर हा फक्त कॅन्सर त्रास देतो असं नाही तर ते त्याने बाकीच्या अवयवांवर वे जे परिणाम होतात खरंय त्याने सुद्धा वेगवेगळे वेग त्रास व्हायला लागतात खरं गोष्ट आहे तर एकूण त्याचे उपाय आणि त्यानंतर खरं तर खूप मोठा विषय हा उपचार पद्धती म्हणजे आम्हाला न समजण्यासारखं परंतु तरी देखील त्याच्यावरती खूप महत्वाच्या अशा आजकाल आधुनिक उपचार पद्धती निघालेल्या आहेत त्या संदर्भात आपल्या प्रेक्षकांना मी फिगरद्वारे तुम्ही म्हणला तसं फार वास सब्जेक्ट आहे आपण oh, oh, मी oh. फिगरद्वारे सोपा करण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये आपण स्टेजेस म्हणजे कॅन्सरची अवस्था ही ठरवणे पहिली बाब असते अवस्था म्हणजे काय की कॅन्सर शरीरामध्ये किती पसरलाय तो कोलॉनशी लिमिटेड आहे का तो मधून भेदून बाहेर पोटामध्ये पसरलाय लसिका ग्रंथी म्हणजे मध्ये का तो दुसऱ्या अवयवांमध्ये गेलाय त्यानुसार ट्रीटमेंट ठरते स्टेज झिरो म्हणजे कॅन्सर झालेला नाही अजून पण नुसता पॉलिप आहे म्हणजे छोटीशी गाठ आहे ती आपण एंडोस्कोपीद्वारेच काढू शकतो अशा वेळेस वासना वगैरे का बराच वेळा कळत पण नाही काय चाललं घेणं काहीच कळत नाही आणि त्यामुळं ते काढून झालं की तो पूर्ण बरा होतो म्हणजे शंभर टक्के बरा होऊ शकतो स्टेज पहिली स्टेज असेल तर पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये सर्जरी तिसऱ्या पर्यंत सर्जरी या तीन स्टेज मध्ये सर्जरी ऑपरेशन केल्याशिवाय हा कॅन्सर बरा होत नाही हे सगळ्यांनी ठरवणं गरजेचं आहे लोक म्हणतात नाही आम्ही औषधं घेऊन बरा होईल का मग ऑपरेशन नाही केलं तर चालेल का तर तसं करून चालत नाही न घाबरता त्याला सामोरं जाऊन चिकित्सा म्हणजे जा ऑपरेशन करून घेणं गरजेचं आहे मग दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजमध्ये पहिल्या स्टेजला केमोथेरपीची गरज नसते दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये जरी आपण ऑपरेशन करून कॅन्सर काढला तरी याला केमोथेरपीची गरज लागते रेक्टमचा म्हणजे गुदाशयाचा जर कॅन्सर असेल तर त्याला आपल्याला रेडिएशन पण द्यायला लागतं त्यामुळे मी इथं स्टेज टू आणि स्टेज थ्रीचा जो कॅन्सर आहे इथं गुदाशयाचा कॅन्सर तिथे रेडिएशन दाखवलंय बापरे आणि चौथ्या स्टेजमध्ये गेला म्हणजे लिव्हरमध्ये किंवा फुप्फुसामध्ये किंवा अजून कुठल्याही अवयवात पुढे कसा, कसा जातो तो? दोन प्रकारे जाऊ शकतो पहिलं म्हणजे लसिका ग्रंथी मधून म्हणजे लिम्फनोड्स हे okay. नॉर्मली हे रक्त शुद्ध करण्याचं काम करत असतात आणि त्यामुळे तिथून कॅन्सर पसरायला लागला की आपण पोलीस जसं आपल्याला पकडतो चोरांना तसं त्या लिम्फ कॅन्सरच्या पेशींना तो पकडतो आणि त्यामुळे लिम्फनोड्स मोठे होतात पण त्याला हे काय लिमिट असतं आणि मग हळूहळू त्याला न जुमानता ते शरीरात पसरायला लागतात हा एक मार्ग असतो दुसरा मार्ग जो आहे तो रक्तामधून प्रत्येक कॅन्सर ला वाढ होण्यासाठी रक्ताची गरज असते आणि तो रक्त पुरवठा बांडगुळ जसं सगळं शोषण वनस्पतीच्या द्वारे करतो तसा हा कॅन्सर रक्तपुरवठा सगळं शरीराकडून घेतो आणि त्याच्यामधनं त्याचा प्रसार व्हायला लागतो असं जर झालं तर आपल्याला किमोथेरपीचे उपचार त्याच्यासाठी करायला लागतात त्याशिवाय दुसऱ्या पर्यायाला काही नसतो तुम्ही मगाशी मला म्हणला की याला अत्याधुनिक उपचार पद्धती काही आहेत का अत्याधुनिक सांगायचं म्हणलं तर मी मध्ये दाखवतो हा आहे रोबोटिक सर्जरी ओके okay. म्हणजे यंत्रमानवाद्वारे करायचं ऑपरेशन बऱ्याचशे जे ऑपरेशन असतात oh. ते अतिशय गुंतागुंतीचे असतात आणि काही वेळेला ऑपरेशन सहा सहा आठ आठ दहा दहा तास चालतात त्याच्यामध्ये प्रिसिजन म्हणजे बारकावा अतिशय महत्वाचा असतो तर याच्यामध्ये तुम्ही बघाल की ऑपरेशन हे दोन सर्जन आहेत आपण ट्रॅडिशनली समोर असं असतं की सर्जन म्हणजे ग्लोव्ज घालून ऑपरेशन करतोय याच्यामध्ये ऑपरेशन करण्याचं काम हा यंत्रमानव करतो पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो इथं फक्त प्लॅप्रोस्कोपी सारखं यंत्रमानवाचे तीन आर्म असतात खरे डॉक्टर हे सगळं समजून घ्यायचंय छोटासा आपण इथे ब्रेक घेऊया आणि त्यानंतर ती प्रोसिजर तुम्ही सविस्तर समजावून सांगा हा कोलन कॅन्सर या विषयावरती आपण बो बोलतोय आणि डॉक्टर पद्मज कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत अर्थात अतिशय महत्त्वाचा विषय त्यावरती आपण चर्चा करतोय माहिती घेतोय छोटासा इथे ब्रेक घेऊया आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त हिथगूज हिथगूजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि कोलोन कॅन्सर या विषयावरती डॉक्टर पद्मज कुलकर्णी यांच्याशी आपण बोलतो डॉक्टर आपण अत्याधुनिक उपचार पद्धतीबद्दल आणि तुम्ही रोबो कसा एकूण ऑपरेशन करतो ते सांगत होता पुन्हा हा पण त्या फिगरमध्ये बघूया तर याच्यामध्ये यंत्रमानवाचे तीन हात आता माणसाला दोन हात असतात या यंत्रमानवाला तीन हात आहेत आणि ते तीन हात आत जाण्यासाठी असे होल केले जातात म्हणजे <laughs> जा नॉर्मली नाहीतर पूर्ण मोठं पोट फाडण्याची याच्यामध्ये गरज पडते तशी hmm. या सर्जरीत गरज पडत नाही आणि एक असिस्टंट असे म्हणून हे ऑपरेशन केलं जातं आणि डॉक्टर इथं त्या इमेजेसमध्ये बघून त्यांच्या हातामध्ये कन्सोल असतात त्याने त्या सहा ते ऑपरेशन करतात दुसरी जी उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये एखादा रुग्ण समजा अतिशय अनफिट आहे ज्याला ऑपरेशन करणं शक्य नाहीये अशा रुग्णासाठी ही एक उपचार पद्धती आहे याला आर एफ ए म्हणतात रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन याद्वारे फक्त तेवढा कॅन्सर जो आहे तेवढा फक्त आपण जाळतो आणि रुग्णाचा त्रास फक्त कमी करण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये आजार पूर्ण बरा होत नाही पुढची जी उपचार पद्धती आहे रिसेंट ऍडव्हान्स आपण ज्याला म्हणतो याच्यामध्ये मगायचे मी तुम्हाला सांगितलं की हा जो आहे हा पूर्ण ट्युमर आहे गाठ आहे आणि याला रक्त पुरवठा जो आहे हा आपल्या शरीरातला रक्तवाहिन्यांद्वारे होतो मग आता अशी औषधं उपलब्ध आहेत की आपण जसं शत्रूची रसद त्याचं पाणी पुरवठा बंद केली जाते असं पूर्वीपासून युद्धामध्ये आपण ऐकत आलो आहे तर तसं याचा रक्त पुरवठा बंद करण्यासाठी अँटी एंजिओजेनिक थेरपी म्हणून उपचार पद्धती उपलब्ध आहे किंवा शत्रूचे कच्चे दुवे हेरायचे आणि त्याच्यावरती मारा करायचा तसं अँटी आर म्हणजे इजी एफ आर नावाचा एक हे कच्चे दुवे त्या कॅन्सरच्या पेशींवर असतात आणि ते आपण औषधं देऊन बरोबर त्या कच्च्या दुव्यांवर मारा करू शकतो अशा पद्धतीच्या याला आपण टार्गेटेड थेरपी म्हणतो अशा पद्धती पण सध्या आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत खरं आहे म्हणजे तुम्ही उपचार पद्धती कठीण जरी असली तरी अतिशय योग्य आणि मार्मिक शब्दामध्ये ते सांगतात आणि म्हणूनच मला एक विचार असं वाटतं की अशा प्रकारचे काही लक्षणीय तुम्हाला काय ऑपरेशन आपल्या व्ह्युअर्स बरोबर शेअर करता येतील तुम्हाला हा सर्वसाधारणपणे कॅन्सर म्हणलं की रुग्ण घाबरून जातो त्यात वयस्कर झालं तर अजूनच घाबरतो या मला दोन रुग्ण मला आठवतात यातले एक रुग्ण साधारणतः पंच्याहत्तर वर्षांचे होते त्यांची स्वतःची बायपास झालेली होती आणि त्यांची मुलगी मला त्या घेऊन आली की माझ्या वडिलांना काही करून असं झालं तुम्हाला काय करता येतं ते बघा त्यांनी त्यांना बघितलं त्यांना सांगितलं असं असं झालं आहे डॉक्टर काही प्रॉब्लेम नाही म्हणे मला बायपास झालेली आहे माझं सगळं झालेलं आहे म्हणे आता काय जे होईल ते होईल तुम्ही फक्त प्रयत्न करा त्यांचा लिव्हरमध्ये कॅन्सर स्प्रेड झालेला होता hmm. त्या किमोथेरपी देऊन आम्ही लिव्हरचा कॅन्सर कंट्रोल केला त्यानंतर त्यांचं ऑपरेशन झालं hmm. आणि आता पाच वर्ष झाले hmm. ते अॅब्स्युटली फाईन आहेत सांगायचा मुद्दा याच्यामध्ये असा की लिव्हरमध्ये गेला असेल चौथ्या स्टेजमध्ये जरी कॅन्सर असेल hmm. तरी तो पूर्ण बरा होऊ शकतो आणि बायपास सर्जरी झालेली आहे म्हणजे मला आता काही खरं नाही काय होणार नाही असं अजिबात नाही खरा डॉक्टर म्हणजे तुम्ही म्हणताय तुमच्यासारखे डॉक्टर असतील की दुःख कुठल्या कुठे पळून जाईल तुम्ही त्यांना इतकं नीट समजावून सांगाल छान उदाहरणं असेल तुम्ही वेळ दिलात आणि इतकी महत्वपूर्ण माहिती आमच्याबरोबर शेअर केली त्याबद्दल झी चोवीस तास तर नमस्कार धन्यवाद हितगूच या कार्यक्रमात आज आपण इथंच थांबू उद्या पुन्हा नव्यानं भेटू नव्या विषयासह तेव्हा पाहत राहा फक्त झी चोवीस तास आणि रहा एक पाऊल पुढे नमस्कार झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे